मी सन्माननीय जयेश पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सामनावीर हा किताब, हा बहुमान, हा सन्मान रोहित पाटील या खेळाडूला आपण प्रदान करावा. आपल्या शुभ हस्ते या सामन्याच्या सामनावीराचं पुरस्काराचं वितरण व्हावं अशी आमच्या आयोजकांकडून विनंती आपणास करण्यात येते. बॅक टू बॅक दुसरं सामनावीर पुरस्कार प्राप्त करताना पण हा खेळाडू पाहतोय, युवा खेळाडू आहे रोहित. चांगलं योगदान, 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च केल्या आणि 4 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजी उतरताना असं वाटलं होतं की रोहितची बॅट टळपली जाईल, मात्र आपण पाहिलं की रोहितने फक्त 2 धावांचं योगदान दिलं. कुठे कमी पडलास फलंदाजी, मात्र गोलंदाजी भूमिका खूप चांगली होती. थोडा आम्हाला थांबून खेळायचं होतं, त्याच्यामुळे मी शॉर्ट अर्धाच मारला, त्याच्यामुळे आउट झालो. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा तीच चमक, जो परफॉर्मन्स तुझा हरवला होता तो पुन्हा एकदा तुम्ही या स्पर्धेमध्ये, या 2 सामन्यामध्ये आपल्या संघासाठी दिलेस. नक्कीच येणाऱ्या सामन्यामध्ये अजून चांगला परफॉर्मन्स तुझ्याकडून अपेक्षित असेल का? हो नक्कीच, आम्ही अजून जिंकण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट, थँक्यू. रोहितनी नक्कीच चांगले योगदान दिले आपल्या संघासाठी, बॅक टू बॅक 2रा सामनावीर पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. या बोलूया पुन्हा एकदा या स्पर्धेकडे, या सामन्याकडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स संदीप दीपक पाटील सर आणि कुणालजी दाते, थँक्यू. हॅलो, धन्यवाद संदीपजी मोरे सर. खर्डी चषक 2019 गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित ही स्पर्धा संध्याकाळच्या वातावरणामध्ये शेवटचा सामना. 2 टीम सज्ज होतात. यावेळेस हेदुटने ए विरुद्ध गावदेवी उंबारले. विकेट हॅट्रिकसाठी उंबारले टीमसाठी खुशखबर असेल, जयजी पाटील सोनारपाडा यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाजांसाठी. तर नाणेफेक जिंकलं उंबारले टीमनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला बॉल सचिन भोईरचा, स्ट्राइक बॉल होता, फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केलाय ऑन साईडला लॉंगच्या दिशेनं. हा पहिला बॉल थोडीशी मिसफील त्या ठिकाणी झाली आणि 2 रन्स मात्र कम्प्लीट केल्या जातात. खातं उघडले 2 या धावेनं. योगेश जाधव आणि प्रशांत अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते ती हेदुटने ए टीमकडून. चांगला खेळ आज संपूर्ण दिवसभरामध्ये राहिला या हेदुटने गावाचा आणि नुकताच दुसरी लढतसुद्धा जिंकली ती हेदुटने बी टीमनं आणि आता मात्र हेदुटने गावचा 2रा संघ 2ऱ्या फेरीमध्ये टक्कर देतोय उंबारली टीमबरोबर. आउटसाईड लेग स्टम्प ऑब्व्हियसली फाईट बॉल, अंपायरचा डिसिजन येतोय. खास करून पाहायला गेलं तर आज अतिशय चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली. मनोजी गुप्ता सर असतील आमचे शानू कुरेशी, त्याचप्रमाणे संजयजी सावंत, 3 मॅच ऑफिशियल्स आणि दिग्गज अंपायरच्या भूमिकेमध्ये नक्की सातत्याने आपण त्यांना पाहत आलोय. यावेळेस हा बॉल अपील झाली होती, अंपायर्सनी मात्र नकार घंटा दर्शवले. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हेदुटने टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय नरेशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. सहर्ष स्वागत आहे गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2019 मध्ये. योगेश जाधव आणि प्रशांत कुंभारकर ही सलामीची जोडी. यावेळेस मात्र फटका फासला, चेंडू हवेमध्ये आहे, सर्कलमध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे आणि झेलला जातोय. राजकुमारनं मात्र एक टिपलाय सुंदर झेल आणि इथे मात्र संपवलाय पहिल्या सलामीवीराचा खेळ. सचिन भोईर यश प्राप्त करतोय अगदी पहिल्या षटकामध्ये, मात्र सलामीवीर योगेश जाधव या विस्फोटक फलंदाजाला मात्र झटपट बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय.
तो गावदेवी उंबारली टीम। करण पाटील येतोय फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर। सचिन भोईचा हा बॉल यावेळेस मात्र स्वीपच्या माध्यमातून प्रत्युत्तर केलं दिलं जातंय। क्षेत्ररक्षक नाही या ठिकाणी अत्यंत वेगाने मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय। अंपायरचा डिसिजन येतोय। वन बाउंस ओवर द रोप चौकार। विकेट नंतर मात्र एक दर्जेदार स्वीपच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला तो प्रशांत कुंभारकर याच्या बॅटमधून। धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 7 या आकड्यावर। पहिल्यांदा फलंदाजी करतोय हे दुटणे ए टीम नाणेफेक हरल्यानंतर। सचिन भोईरचा नेक्स्ट बॉल। चांगली गोलंदाजी होते पाहायला गेलं तर सगळेच। चेंडू फुलर लेन ठेवण्याचा प्रयत्न मात्र तो आटोकाट करतोय। लोअर फुल टॉस होता यावेळेस मात्र ढकलला त्याला मिडविकेटच्या दिशेनं। दिशा दिली होती एकेरी धाव जरूर त्या ठिकाणी या मिळत्या। 8 धावा धाव फलकावर। संत गतीने ही वाटचाल सुरू आहे। मागच्या बॉलवर मात्र चौकार जरूर प्राप्त झाला होता एक दर्जेदार फटका। यावेळेस मात्र करण पाटील डावखुऱ्या त्याचा बॅट्समन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणामध्ये बदल वारंवार करावा लागेल कारण जेव्हा जेव्हा राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असतं आणि जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होत असते तेव्हा तेव्हा प्रत्येक चेंडूगणिक तुम्हाला क्षेत्ररक्षण बदलावं लागतं। ही डोकेदुखी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या कर्णधारासाठी। फटका यावेळेस मात्र मिडविकेटला येतोय एक टप्प्यानिशी मात्र दोन टप्पे पडल्यानंतर मात्र चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र सुंदर रनिंग मिडविकेट विकेट म्हणावी लागेल। दोनही फलंदाजांमध्ये दोन धावा कंप्लीट केल्या जातात। दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा। पहिल्या षटकाची समाप्ती। सचिन भोईर याचं हे षटक आपण पाहिलं। सलामीवीर योगेश जाधवला त्यानं बाद केलं आणि पहिलं षटक समाप्त करत असताना धावा दिल्या एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 10 धावा। पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगलं गेलंय। आज चांगला खेळ राहिलाय बऱ्याचशा संघांनी। अगदी सगळेच सामने मी तर म्हणेन एक सामना जर आपण सोडला वन साईड तर बाकी सगळेच सामने मात्र अत्यंत चुरशीचे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि ती चुरस सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये पाहत आलो आहे। ही चढाओढ असते काही झालं तरी या स्पर्धेमध्ये आपला चमकदार खेळ करावा आणि कारण तुम्हाला तब्बल एक वर्ष वाट पाहावी लागते काडी चषकामध्ये पुन्हा एकदा सहभाग नोंदवण्यासाठी। त्यामुळं 100% 200% देण्याचा प्रयत्न मात्र प्रत्येक खेळाडू करत असतात। पारितोषिकांचा सुद्धा भडीमार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक व्यासपीठ आहे हक्काचं खेळाडूंसाठी आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी आपलं कसब दाखवण्यासाठी आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गणांना वाव देण्यासाठी मात्र एक दर्जेदार प्लॅटफॉर्म दिनेश दादा पाटील यांच्या मदतीनं फ्लिक केला। यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येतोय। चेंडूवर अत्यंत वेगानं आल्यानंतर फक्त एकच धाव काढण्याचा अवधी मात्र मिळाला दोनही फलंदाजांना 11 धावा। प्रेम भोईरचं हे षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक आहे। सर्कलचं रिस्ट्रिक्शन जरूर पाहायला मिळतंय। सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणाऱ्या या षटकामध्ये मात्र हे दोन फलंदाज कशा पद्धतीची भूमिका घेतात आणि काय त्यांच्या मनामध्ये चाललंय काय त्यांच्या डोक्यामध्ये चाललंय मोठे फटके खेळायचे की इथे मात्र आपली विकेट पाहायला गेलं तर टिकून ठेवायची आणि त्यानंतर स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये स्लॉगिंग करायची। सर्व काही रणनीती आपल्या मनामध्ये सगळे विचार मनामध्ये मात्र रेंगाळत असतात। बऱ्याच वेळा क्रिकेट या खेळामध्ये रणनीती आखल्या जातात आणि तीच रणनीती मैदानावर मात्र कशा रीतीनं काम करतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे। प्रेम भोईर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। तीन क्षेत्ररक्षक डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आपण पाहतोय तर एक डीप मिडविकेटला आहे स्क्वेअर लेग आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफ रिजनकडे। चांगला बॉल होता यावेळेस निर्धाव निघून जातोय। ही गोलंदाजीतली भेदकता आपण पाहिली होती पहिल्याही सामन्यामध्ये उंबारली टीमनं दर्जेदार गोलंदाजी केली होती आणि खास करून पाहायला गेलं तर गोलंदाजांवर जास्त विश्वास आहे म्हणूनच सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा संघ एक दमदार परफॉर्मन्स देत असो गोलंदाजीच्या जोरावर मग सचिन भोईर असेल आणि प्रेम भोईरचं हे षटक आपण पाहतोय। अकुट टप्प्याचा बॉल होता यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणार बॉल पंचांनी मात्र स्वैर मारा दर्शवलाय। व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त रन जोडली जाईल एकेरी धावीनं धावसंख्या 12 धावा झाल्यात। ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC लाईव्हच्या माध्यमातून
ही शृंखला कव्हर केली जाते अत्यंत सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी त्याचप्रमाणे साऊंड क्वालिटी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. यूट्यूबवर लाईव्ह पाहणारे प्रेक्षक सुद्धा खुश असतील ज्या पद्धतीने हे कव्हरेज केले जाते. फार मोठी मेहनत घेतात जी टी सी ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. चार चार कॅमेऱ्यांनी मात्र ही स्पर्धा कव्हर केली. स्विच इट करण्याचा प्रयत्न यावेळेस जरूर केला होता डावखुऱ्याचा फलंदाज करण पाटील, परंतु या प्रयत्नांना मात्र आले अपयश. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय प्रेम भोईरचा. कॅमेरामन सूरज म्हात्रे असतील, तेजस भोईर, सूरज जाधव, सुनील शिळके, सूरज पै असतील, चेतन भोईर असतील, आमचे स्कोरिंगच्या माध्यमातून संकेत गुरव असतील. अतिशय फार मोठी मेहनत घेतली आज, प्रत्येक बॉल तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. रिव्ह्यूजमध्ये सुद्धा व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. रनआउट्स व्यवस्थित पाठ दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. श्री शरद काळुराम पाटील कक्षाच्या वरतून हा खेचलेला षटकार. करण पाटील डावखुऱ्या हाताचा बॅट्समन यावेळेस मात्र षटकार खेचतोय आपल्या टीमसाठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी होतो, ओर्ध्या विकेट गोलंदाजी करतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर काढतोय. निर्धाव बॉलची समाप्ती होते. प्रेम भोईरचं हे षटक आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता ऑन साईडला खेळण्याचा, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे. दोन लगातार निर्धाव चेंडू कमबॅक केला षटकानंतर. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा, त्यामुळे 18 धावा धाव फलकावर. एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा बॅट्समन आपण पाहिलं होतं योगेश जाधवला, जो 2 धावा कडून तंबूमध्ये परतला होता. आणि आता मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा धाव फलकावर. हे दोन्ही टीमचा कॅप्टन म्हणाला होता पहिल्या 2 षटकांमध्ये निदान 30 धावा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जे आमच्यासाठी फलदायी असेल 60 ते 65 धावा आम्हाला उभाराव्या लागतील उंबार्ली टीमचा विचार केला तर. तर उंबार्ली टीमच्या कॅप्टनने सांगितलं होतं 50 ते 55 जास्तीत जास्त, तिथपर्यंत आम्ही कसाही हा स्कोरकार्ड थांबू. ही लढाई मात्र जरूर पाहायला मिळते. आणि मी तर म्हणेन आत्तापर्यंत उंबार्ली टीमच्या कॅप्टननं जो विश्वास व्यक्त केला होता आणि त्या विश्वासात मात्र खरे उतरलेत पहिले दोनही गोलंदाज. पहिल्या 2 षटकानंतर 18 धाबा. तिसरं षटक यावेळेस मार्गस्थ होते. गोलंदाज सोमनाथ भोईर दर्जेदार स्पेल मागच्या सी सामन्यामध्ये हाताळला होता उंचपुरा असा गोलंदाज. पंचांच्या डाव्या बाजून राईट ओवर द विकेट. वेगळीच ॲक्शन आहे, परंतु ही ॲक्शन मात्र पहिलाच बॉल फेस करत असताना यावेळेस व्हाईट बॉल येतोय. बऱ्याच वेळा घडतं व्हाईट बॉल, एखादा चेंडू फिरवावा की तो मग सरळ सोडावा या द्विधा बनमस्थितीमध्ये मात्र एखादा बॉल व्हाईट बॉल निघून जातो. आणि हेच घडलंय या 1 रन धावसंख्या 19 वर. वेगळी ॲक्शन आहे. बऱ्याच वेळा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतात सोमनाथचे. यॉर्क केला होता, फुलर लेंथ होता आणि पुन्हा एकदा फलंदाजांना निष्प्रभ करणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय. हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची, भेदकता आहे गोलंदाजीकडे. गोलंदाजीमध्ये वैविध्यता आहे आणि काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र सातत्यानं सोमनाथ भोईर करत आला आहे, म्हणून गोलंदाजीमध्ये नेहमीच त्याचं योगदान हे 100% असं. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे मिडविकेटला. अत्यंत वेगानं मात्र हा क्षेत्ररक्षक येतोय. परतावं लागेल, काय थ्रो केला, अचूक थ्रो, अचूक फेकी आणि इथे मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपात फलंदाज करण पाटील. एक षटकाराच्या मदतीनं करणं 8 धावांचं योगदान दिलं आपल्या बॅटिंगमध्ये. त्यासाठी जर विचार केला तर त्यांनी तब्बल 6 चेंडू घेतले, 4 चेंडू निर्धावसुद्धा खेळला येतो. विकी पाटील येतोय, 4th क्रमांकावर दाखल होतोय. हे दुटणे ए टीमकडून हा फलंदाज सोमनाथ भोईर यावेळेस गोलंदाजी मार्कवर. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील साहेब यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये
या स्पर्धेसाठी आगमन होतोय, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खर्डी चषक 2019 मध्ये विनंती असेल आपणास या व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची. त्या दोन धावा मिळाल्या मागच्या बॉलवर, दोन धावेनं धावसंख्या मात्र पुढे निघून जाते, ती आतापर्यंत 21 धावा. बावीस धावा झाल्यात, माफ करा, गोलंदाजी मार्क पर सोमनाथ. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं चेंडू पहा आपण ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवतोय आणि उडत नाहीये चेंडू, हे खास करून वैशिष्ट्य आहे गोलंदाजाचं. इथे मात्र रन कम्प्लीट केली जाते. अजून दोन धावा मिळाल्या, या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या 24 वर. खास पाहायला गेलं तर त्याचा हात आपण पाहतोय थोडासा खालून जातोय आणि या उंची चेंडूला कमी देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून विकेटच्या खाली किंवा त्याहीपेक्षा खाली हे बॉल राहतात आणि या फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळता येत नाही आहेत. सोमनाथ भोईर इथे मात्र रिव्हर्स अटेम केला जातोय, काय दर्जेदार स्ट्रोक मात्र दाखवलाय यावेळेस बॅट्समनना. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जरूर जाईल, चार धावांकरता हा खणखणीत चौकार. कुंभारकर सलामीला आलेला फलंदाज, परंतु दर्जेदार बॅटिंग. यावेळेस मात्र त्याची लाईन्थ आणि लेंथ सोमनाथ यांची ओळखली होती आणि रिव्हर्स स्वीप हे हत्यार उपसलंय आणि या एक नेत्रदीपक फटका आपण म्हणूया. फार कठीण फटका समजला जातो, परंतु हा कठीण कसा सोपा करायचा हे मात्र या खेळाडूकडून शिकायला हवं. प्रशांतच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो अत्यंत वेगानं. कार्पेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचणार तो, उद्वर मात्र दुसरी रन कम्प्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणाविल्या गेल्या दोनही फलंदाजांमध्ये आणि या दोन धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. पहिल्यांदा फलंदाजी करत असणारा हे दुटणे ए संघ 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक आपण पाहिलं सोमनाथ भोईरचं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा सचिननं दिल्या होत्या, त्यानंतर प्रेम भोईरनं धावा दिल्या त्या 8 आणि आता मात्र या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल, तोपर्यंत ऐकूया आपण पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. काशीनाथ फौजदार साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे गावदेवी खार्डी चषकामध्ये. काशीनाथजी फौजदार साहेब आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. यस डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ए दुटणे ए टीमची 30 धावा. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खास करून आकर्षण, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ज्यांना मात्र स्पोर्ट्स सायकल्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. त्यानंतर मात्र आत्ताच ताफ्यामध्ये सामील झाले ते अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक FZS स्पोर्ट्स बाईक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सगळ्यांना उत्सुकता जरूर असेल, परंतु याचं उत्तर तुम्हाला 6व्या दिवशी मिळेल. इथे मात्र फटका चांगला आहे, व्ही शेप मध्ये हा फटका कन्वर्ट केला जातोय. ऑफ ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं, मात्र अगदी उंच झेपावत एका हातानं मात्र हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. टीमसाठी मात्र 100% देतोय, धावा जरूर अडवल्यात. या धावा मिळाल्या त्या 2 आणि या 2 धावेनं धावसंख्या 35 वर 32. तर मॅन ऑफ द सिरीज अर्थातच साऱ्यांचं लक्ष रेड कलर आणि तो लक्ष वेधून घेतोय. कैलासवासी भरतकृष्ण अलिमकर यांच्या स्मरणार्थ अभिजित भरत अलिमकर यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीज देण्यात येणार आहे. खूप सुंदर प्राईज असेल मित्र म्हणेन खेळाडूंसाठी. इथे मात्र लेट कट करायचा होता, पॅटची कडा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल झेल डिपला जातोय, फलंदाज बाद.
मोहरा मात्र गमावलाय तो दीडने ए संघाना स्पोर्ट्स सायकल्स हिरो सायकल जे आपण पाहतोय बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर केलसवसी हरिचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ आणि बेस्ट बॅट्समन केलसवसी शिवंत हरिचंद्र चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान हरिचंद्र चौधरी आणि संदीप हरिचंद्र चौधरी यांच्याकडून या हिरो स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहेत त्या आम्हाला पुरस्कृत झाल्यात त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर असतील बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर या तीनही फॉर्मॅटमध्ये जे आकर्षक ट्रॉफीज आहेत ते केलसवसी सदाशिव वामन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विनोद सदाशिव पाटील यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झालेत त्या संपूर्ण पुरस्कर्त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभारसुद्धा तर इथे प्रेम भोईरला मिळालं यश मागच्या बॉलवर गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा तयार अडथळा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अत्यंत वेगानं बॅट स्पीड जर आपण पाहिला वेगानं मात्र बॅट फिरवली होती परंतु बॉलचा अंदाजच आला नाही आहे थोडासा गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला निर्धाव चेंडूची सांगता मागे मात्र भिंत आहे देबा ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतोय यष्टी रक्षण करतोय पुन्हा एकदा तोच प्रयत्न शपल शपल होऊन पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळणं आजकाल सर्रासपणे फलंदाजाची आवड झाली आणि या इथे अंपायरचा डिसिजन येतोय तो लेग बायच्या स्वरूपात ही मिळालेली सिंगल धावसंख्या 33 प्रत्येक वेळा तीन तीन स्टंप दाखवायचे ऑफ स्टंपच्या बाहेर निघायचं आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला खेळायचं ही प्रत्येक अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्रासपणे या फटक्यांचा अवलंब केला जातो परंतु कधीकधी हेच फटके आणि हीच पद्धत तुमची घातसुद्धा करून जाते इथे मात्र अत्यंत चतुरेनं स्लोअर बाउन्सर आपण म्हणूया टप्पा पडल्यानंतर बाउन्स जरूर झाला होता परंतु अंदाजच आला नाही फलंदाजाला अक्षरशः चकवलं जात आहे गोलंदाज प्रेम भोईर वेरिएशन दाखवतोय आपल्या षटकामध्ये निर्धाव बॉल आतापर्यंत विचार केला तर फक्त तीन धावा बॅटच्या स्वरूपात मात्र आल्यात या षटकामध्ये इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न चेंडू शॉट फाईनल क्षेत्राकडे येतोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फक्त सिंगलच मिळेल यापेक्षा जास्त हाताला काही लागणार नाहीये प्रेम भोईरनं मात्र दर्जेदार गोलंदाजी करून दाखवले या अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये पहिलं षटक टाकलं तेव्हा फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 4 म्हणजे त्याच्या वाट्याची 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा देताना एका फलंदाजाला बाद केलं 4 षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावर धावा लागल्यात त्या 34 धावा 34 दर्जेदार गोलंदाजी मी तर म्हणेन प्रेम भोईरनं जे योगदान दिलंय या सामन्यामध्ये फक्त 12 धावा आजकाल पाहायला गेलं तर 6 चेंडूंमध्ये 36 धावा चेस होतात 42 धावासुद्धा यंदाच्या हंगामामध्ये चेस होताना आपण पाहिल्या आणि इथे मात्र या टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये 2 षटकांमध्ये 6 सरासरीने धावा देणं हा कंजूशी गोलंदाजी आपण म्हणूया किफायतशीर गोलंदाज ठरलाय तो उंबार्ली संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शेवटचं षटक असेल लास्ट ओव्हर या लास्ट ओव्हरवर मात्र कशा पद्धतीनं आक्रमण केलं जाते कशा पद्धतीनं स्लॉगिंग केली जाईल सुरुवातीपासून जो आक्रमकता पाहायला मिळणार का बरेचसे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत परंतु या प्रश्नांची उत्तरं काही क्षणातच तुम्हाला मिळतील दयाळू कालण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत कुंभारकर ज्याच्याकडून नक्कीच पाहायला गेलं तर अपेक्षा असेल सलामीला आलेला फलंदाज ज्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत धावा उभारल्यात यावेळेस स्ट्रेट टाईव हाफ फटका येतोय लॉंगॉनच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय उंबार्ली टीम प्रत्येक जण आज मात्र युनिटीनं खेळतोय एकतेने खेळतोय आणि आपलं 100% देण्याचा प्रयत्न संध्याकाळच्या वातावरणामध्ये मात्र त्यांच्या कॅप्टननं सांगितलं होतं 50-55 आसपास आम्ही थांबण्याचा प्रयत्न करू परंतु सद्यस्थिती जर पाहिली तर त्याहीपेक्षा कदाचित कमी धावसंख्येपर्यंत थांबू शकतात इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे सर्कलमध्ये परंतु स्वतः गोलंदाजानं तो प्रयत्न केला होता मिडॉन पर्यंत प्रयत्न जरूर चांगला होता प्रयत्नाची आपण नक्कीच तारीफ करूया कौतुक करूया परंतु या धावा मिळाल्या त्या 2 राजकुमारचं शेवटचं षटक आपण पाहतोय या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 आकड्या 37 रन अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे एदुडनेच्या दोनही संघांचा परफॉर्मन्स आज चांगला राहिलाय परंतु इथे एदुडने ए टीम जी मात्र पाहायला गेलं तर थोडासा संघर्ष करतोय कारण त्यांना आता गरज आहे धावांची एदुडने बी टीमनं मात्र दोनही सामने जिंकलेत आणि पुढे दाखल झालेत त्यामुळं इथून मात्र या एदुडने ए टीम सोबतच घरी आनंदामध्ये जाऊया असंच काहीसा विचार एदुडने वासियांनी केला असेल मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित झालेत या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय राजकुमार पाटीलचं हे षटक फक्त 4 संधी बाकी असतील ते हेदुटणे
ए टीम साठी. इथे फुल टॉस आला होता, फुल टॉसला मात्र चोख प्रत्युत्तर दिलं जातंय आणि अशा वेळी या निर्णायक क्षणाला मात्र गोलंदाजाकडून चुकी, चेंडू सीमा पार, आर पार षटकार. चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेट पटूंची खान, ही क्रिकेट पटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण, प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. विनोद पाटील कोपरचे आमचे समालोचक आणि त्यांचाच आवाज आपण ऐकलात आणि खास करून त्यांनीच हे गाणं रचलंय. आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा रायगडचे जिगरबाज युवा याही गाण्याची निर्मिती आहे, खास करून लिरिक्स त्यांच्या मार्फत केलंय. तर या षटकारानं मात्र थोडस हाईस वाटलं असेल, हे दुटणे ए टीमच्या पाठीराख्याना. फटका चांगला यावेळेस मात्र वन बाउन्स, एक टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे, स्लॉग ओव्हरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र हाणामारी केली जाते. हे दुटणे ए टीम कडून हा आलाय चौकार. मागच्या दोन बॉलवर मात्र 10 धावा आल्यात, धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र थोडासा सुस्थितीमध्ये पोहोचलाय, 47 धावा धावफलकावर. दयाळू काळण इथे मात्र पाहायला गेलं तर कोणतीच दया दाखवत नाही आहे समोरच्या गोलंदाजावर, ज्या पद्धतीनं तो आक्रमण करतोय. मागच्या दोन बॉलवर 10 धावा. अगुट टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र फुलचा, काय फटका लगावला, चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या अत्यंत बाहेर जाऊन पडतोय. हा आलाय गगन बेदी आणि गगनचुंबी षटकार. आणि या षटकारानं मात्र हे दुडणे ए टीमचं अर्धशतक धावफलकावर, 53 धावा कम्प्लीट होत असताना वेल प्लेड. मागच्या 3 बॉल जर आपण पाहिले तर तब्बल 16 धावा, मागचे 4 बॉल आपण पाहिले तर तब्बल 18 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा. लास्ट बॉल शेवटची संधी, परंतु 53 धावा मी तर म्हणेन आव्हानात्मक धावसंख्या आता मात्र उभारले ते हे दुडणे ए टीमनं. शेवटचं षटक फार महागडं ठरलं, परंतु शेवटचा बॉल मात्र चांगला पडलाय. 19 धावा तब्बल खर्च केल्या राजकुमार पाटील या गोलंदाजांना आणि कुठेतरी जी सामन्यावर पकड निर्माण केली होती, जी पकड मजबूत केली होती, ती थोडीशी ढिली आपण म्हणूया, थोडीशी निसडले, कारण इथून मात्र एक चॅलेंजिंग टोटल जे हवं होतं. इथे मात्र 53 धावा म्हणजे 54 धावांचा पाठलाग करावा लागेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. ही लढाई आता मात्र संदीप मोरे सर वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही आहे. जे गोलंदाजांना हवं होतं पाठबळ त्या धावांचं, ते पाठबळ मात्र मिळवलंय आणि त्यासाठी मात्र दोनही फलंदाजांनी आटोकाट प्रयत्न केला, शेवटपर्यंत संघर्ष केला, शेवटपर्यंत लढलं. काही झालं तरी आपण मात्र लढायचं या उद्देशानं मात्र फलंदाजी केली. दयाळू काळण यांनी तीच फलंदाजी पाहायला मिळाली प्रशांत यांच्या माध्यमातून आणि या दोन्ही खेळाडूंनी मात्र आता थोडंसं हास्य जरूर फुलवलंय ते संपूर्ण टीममध्ये, क्षेत्रक्षकांमध्ये. 54 धावा चेस कराव्या लागतील दुसऱ्या सत्रामध्ये, ज्यावेळेस मात्र फलंदाजीसाठी उतरेल उंबारली टीम. सगळ्यांची नजर सचिन भोईरवर जरूर असेल, परंतु काय घडणार या शेवटच्या सत्रामध्ये. गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक 2019 पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत, शेवटची मॅच आपल्यासमोर रंगते आणि या स्पर्धेमध्ये आज ज्यांनी समालोचनातून मंत्रमुग्ध केलं असे जूचंद्र वसईवरून इथे उपस्थित झालेले आमचे समालोचक मित्र संदीप मोरे यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर उमेश पाटील यांना. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश हिरामण पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये आज आपला अमूल्य वेळ दिला, आपल्या आवाजाने खूप चांगलं समालोचन मंत्रमुग्ध करणारं त्यांचं राहिलं. आज त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या
आयोजकांच्या वतीने इथे केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या या समालोचक मित्रासाठी. खूप चांगलं समालोचन आज या स्पर्धेमध्ये संदीप मोरे यांच्याकडून करण्यात आलं. थँक्यू व्हेरी मच संदीप मोरे. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे या मॅचमध्ये पाहूया काय घडतंय. आजच्या या दिवसातली शेवटची मॅच आहे. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी ट्रॉफी 2019 हा दैदिप्यमान सोहळा. आपल्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश शेठ पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद कुणालजी दाते आणि धन्यवाद हेमंत म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ खार्डी यांनी मला आज एक दिवस या स्पर्धेत समालोचन करण्याची जी नामी संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणातून आपल्या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो आहे, धन्यवाद व्यक्त करतो आहे. तर ही शेवटची लढत आपण पाहतोय. मागच्याच डावामध्ये पहिल्या सत्रामध्ये अतिशय बिकट अवस्थेमध्ये नक्की 34 धावसंख्येवर एक संघ थोडासा थांबला होता. मात्र प्रभावी फलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपले खेळाडू बांधव दयाळू काळण यांनी केली. 7 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान त्यांनी नाबाद दिलं. आणि आता मात्र सलामीवीरांच्या भूमिकेत आपण पाहतोय फलंदाज कुमार पाटील आणि सचिन भोईर. प्रशांत कुंभाकर पहिला चेंडू फ्रंटफुटला येतोय, चेंडूला खेळतोय, मिडविकेट क्षेत्रामध्ये वन बाउंड चेंडू सी मारेशो क्रॉस करतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड खार्डी चौकार. बचावाचं तंत्र जणू अवलंबलंय या पहिल्या चेंडूपासून फलंदाजानं. श्रीगणेश होतोय, शुभारंभ होतोय फलंदाजी करणाऱ्या उंबार्ली संघाच्या धावपळकाला. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. तर फलंदाज इथे मात्र सीमा रेषे लगत जाळ्यामध्ये अकडला जातोय आणि इथे मात्र एक तुम्हारी तो एक हमारी फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात. खरंच कौतुक करावं लागेल धीरज या खेळाडूचं, कारण चेंडूवर नजर ठेवणं आणि सीमारेषेबाहेर पाय न पडणं या दोन्ही गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे आणि चतुराईनं पूर्ण करतोय हा साहसी खेळाडू. आणि त्या साहसाला देखील दाद मिळतोय तमाम क्रीडा रसिकांकडून. तर पहिलं विकेटचं पतन इथं मात्र प्रशांत कुंभारकर धीरजच्या सहाय्यानं प्राप्त करतोय. हे दुटणे ए संघासाठी. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, मान सन्मानपूर्वक चेंडूला बॉल अँड बॅक ड्राईव्ह खेळलं जातंय फलंदाज सचिन भोईर मार्फत. भावेश पाटील क्रमांक 3 इथे मात्र फलंदाज सचिन भोईरला साथ देण्यासाठी येतोय. एक चांगलं खेळीचं सादरीकरण. इथे मात्र फुलटो चेंडू स्लॉग स्वीप केलं जात आहे बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिडविकेटच्या मागे, A1 क्वालिटीचा ब्रँडेड खार्डी षटकार. क्लास पहा, गुणवत्ता पहा, दर्जा पहा, नक्की जी प्लेसमेंट होतं, जी कमिटमेंट होती ती पूर्ण केली. आणि ज्या पद्धतीनं जी उणीव नक्की झेल स्वरूपात भासली होती फलंदाज कुमार पाटील बाद झाल्यानंतर ती मात्र पूर्णत्वास नेतोय फलंदाज सचिन भोईर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, चेंडूला मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळतोय. इनफील्डच्या वरून खेळला तंत्रशुद्ध फटका, शक्ती खेळाच्या षटकामध्ये सादर जाणारा विलोभनीय खार्डी चौकार.
पॉवर प्ले शक्ती खेळाचं हे षटक पर्वणी असते, मेजबानी असते फलंदाजासाठी. पुढचा चेंडू प्रशांत फ्रंट फुटला येतोय, लोअर फुट चेंडूला वी शेप मध्ये खेळतो, चेंडू वळतोय लॉंग ऑन क्षेत्राकडे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेकी होईल तत्पूर्वी नक्कीच फलंदाज भावेच्या साथीनं दोन धावा पूर्ण करतोय फलंदाज सचिन भोईर. पहिल्या षटकात आपण पाहिल्या या तब्बल 16 धावा, एकंदरीत लक्ष आहे 54 धावांचं 5 षटकांमध्ये. 30 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष ज्यावेळेला असतं त्यावेळेला नक्कीच अशा प्रकारचं एक प्रेरणादायी आणि विस्फोटक आक्रमक खेळी आवश्यक असते. आणि तीच खेळी इथे मात्र साकारताना आपण कुमारला पाहिलं, त्याचे साथीदार सचिन भोईरला पाहिलं, मात्र आता ही जबाबदारी सचिनच्या बरोबर भावेशवर देखील येते. हे दुटणे गाव आपण पाहतोय संपूर्णपणे ही स्पर्धा पाहण्यासाठी, या दोन्ही संघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्यासाठी इथे दाखल होते. त्याच पद्धतीनं आजूबाजूच्या परिसरातील नक्कीच आमचे सर्व मायबाप क्रीडारसिक या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. आयोजकांच्या वतीनं तमाम मायबाप क्रीडारसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय. 6 दिवस आपलं प्रेम, आपलं सहकार्य, आपलं योगदान या स्पर्धेच्या स्वरूपात आम्हाला प्राप्त व्हावं ही प्रामाणिक इच्छा आम्ही प्रकट करतोय. 6 दिवस नक्कीच हा कुंभमेळा तुमच्यासाठीच आयोजित केलाय सन्माननीय आयोजक दिनेश हिरामन पाटीलसाहेब आणि गावदेवी क्रिकेट संघ खार्डीने. अक्षय भंडारी आता मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, डावी एष्टी सोडून जाणार हा चेंडू. पंच मनोज गुप्ता सर हा चेंडू स्वैर असल्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक येथे मात्र दर्शवत आहेत. आमचे सहकारी मित्र नक्कीच रजनी स्पर्धेकडे रवाना होतात. दीपक पाटील सर आपला बहुमूल्य वेळ आणि एक गोडवा देणारा आवाज या स्पर्धेला आपण आज दिलात. सलग 6 दिवस आपण इथे राहणार आहात, मात्र आज आपण रजा घेत आहे, आपले आभार व्यक्त करतोय. शफल क्रॉस होऊन खेळणूला चेंडूला स्कूप पद्धतीने खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडू आपण पाहतोय मिडल ऑफ द बॅट येत नाहीये व्यवस्थित. तंत्राचा वापर होता मात्र शक्ती आणि थोडंसं प्लेसमेंट म्हणजे टायमिंगचा थोडासा अभाव जाणवला आणि त्याच कारणाजो फक्त एकच धाव समाधान शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र एक धाव प्राप्त होते फलंदाज भाविश पाटीलला. एका धावी आणि धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 18 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज सचिन भोईर. मागच्या षटकामध्ये ज्यांनी 4 चेंडूचा सामना करताना तब्बल 12 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या हिंदुटणे ए या संघाला, हे दुटणे बी संघाची चांगली चमक चांगली कामगिरी आपण पाहिली. इथे मात्र ऑन ड्राईव्ह केलं जात आहे, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्रक्षण मात्र कलेक्ट थोडंसं उशिरानं होतंय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडू हातात मिळतोय, फेकी होते तत्पूर्वी उशीर होतोय आणि नक्की चातुर्यानं प्राप्त केलेल्या या दोन धाबा. रनिंग बिटवीन द विकेट हा जो फॅक्टर आहे तो या घटकासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरतोय, कारण ज्यावेळेला एक धाव तुम्ही वेगानं पूर्ण करता त्यावेळेला नक्कीच तुम्हाला दुसरी धाव घेण्यात नक्कीच प्रेरणा मिळते आणि ती धाव घेण्यात नक्कीच कमी वेळेमध्ये तुम्ही दोन धावा पूर्ण करू शकता. पुढचा चेंडू इथे मात्र नशिबाची साथ पहा, वाईटच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या बोनस स्वरूपात 5 धावा. स्पोर्ट्स टेमघर आणि कुणाल स्पोर्ट्स वाघविल असा सामना होता. एका चेंडूमध्ये 11 धावा मिळतील का हा प्रश्न होता, मात्र नंदू पाटीलनी अशा पद्धतीने चेंडू हाताळला आणि 5 धावा खर्च झाल्यानंतर शेवटच्या चेंडूवर तो घणाघाती प्रहार झाला आणि त्या 6 धावा प्राप्त झाल्या. अशा पद्धतीने एका चेंडूमध्ये 11 धावा पूर्ण झाल्या होत्या रणजित स्पोर्ट्स आयोजित रणजित चषकामध्ये. इथे मात्र चेंडू आता मात्र चांगल्या पद्धतीने हाताळण्यात यश मिळतंय, कारण स्वैर चेंडू हाताळणं आणि नक्कीच यष्टीरक्षकाला चकमा देऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जाणं हे संघासाठी थोडंसं घातक ठरू शकतं, कारण धावा जास्त खर्च होत जातात आणि त्यामुळेच आपण पाहतोय की संघाच्या एकूण सांघिक दबावावर फरक पडत असतो. इथे मात्र चेंडूला अप्परकट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गली क्षेत्रामध्ये इनफील्डच्या आत भावेशच्या झेल जातोय आणि फलंदाज इथे मात्र सचिन भोईर याला परतावं लागतंय झेलच्या स्वरूपात.
तीन भोईर मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाच्या खेळाडू कक्षाकडे नक्कीच वळतोय. क्रमांक चार वर आता मात्र राजकुमार पाटील मैदानाच्या आत प्रवेश करतोय. भावेश पाटील याला साथ देण्यासाठी धावफळकावर नजर टाकली तर जवळपास 25 धावांचा टप्पा इथे पूर्ण होतोय आणि अजूनही विचार केला तर 29 धावांची आवश्यकता असेल 54 धावांचं विजय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या उंबार्ली संघाला. पुढचा चेंडू इथे मात्र बचावात्मक पद्धतीनं सेफ डिफेन्सने इथे चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. मैदानाचं सौंदर्य सादर करून चेंडू वळतोय तो डीप मिड ऑन क्षेत्राकडे. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत नक्कीच संधी एक वेळ मिळते दोन धावा घेण्याची फलंदाज भावेश पाटील. राजकुमार या फलंदाजाला आणि दोन धावांनी धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 27 धावा दोन षटकांची सांगता समाप्ती होते आणि या दोन षटकाच्या अंती आपण पाहतोय एक चेंडू शिल्लक आहे. कारण दोन चेंडू आपण जर पाहिले या षटकात वाईड हाताळले होते आणि त्याच कारणास्तव इथे 8 चेंडू हाताळले जात आहेत. 7 चेंडू हाताळले जात आहेत. 8वा चेंडू हाताळावा लागेल. सकाळी केतन मात्रे यांनी 9 चेंडू हाताळले होते. 3 चेंडू स्वैर हाताळले होते. कधी कधी लांब लचक षटक हाताळलं जातं असं या स्वैर चेंडूमुळे. 9 चेंडू कधी वाईट चेंडू. अंतिम चेंडू गोलंदाज अक्षय भंडारी सामना करेल तो फलंदाज राजकुमार पाटील. राईट आर्म अराउंड द विकेट शॉर्ट डिलिव्हरी चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये जातोय. सीमारेषेलगत चेंडू अडवला जातो मात्र तत्पूर्वी संधी आहे दोन धावा घेण्याची आणि या दोन धावानं धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 29 वर. 29 धावा 14.50 सरासरीनं ह्या 29 धावांचा टप्पा इथे मात्र उंबार्ली संघ पूर्ण करतोय. 54 धावांचं कळसुबाई शिखर उद्दिष्ट गाठायचे उंबार्ली संघाला. मात्र आता 18 चेंडू शिल्लक आणि विजयी उद्दिष्ट गाठण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज. 18-25 असं समीकरण वेळेच्या बाबतीत. कृपया हेदूटणे असंघाने आमच्या पंचांना आयोजन समितीला सहकार्य करावं. उद्याची पहिली लढत आपण 30 गाव आणि प्रतिस्पर्धी संघ वसार या दोन संघांमध्ये 8:30 आपण GTC या YouTube वाहिनीवर पाहणार आहोत. दुसरी लढत 9:30 वाडेघर प्रतिस्पर्धी संघ सागाव या दोन संघांदरम्यान. तिसरा सामना काटई विरुद्ध नवापाडा 10:30 हा सामना. चौथा सामना दिवा प्रतिस्पर्धी संघ वडवली ब 11:30 हा चौथा सामना. 12:30 शीळ विरुद्ध सापार्डे हा 5वा सामना आणि 1:30 1:30 मोठी देसाई प्रतिस्पर्धी संघ जुनी डिंबोली. असे 12 संघ दोन षटक हाताळण्यासाठी 13 मिनिटाचा वेळ इथे खर्च होतोय हे दुटणे असंघामार्फत. कृपया वेळेचा अपव्यय टाळावा. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण पाहिलं तर नणेदी टेनिस क्रिकेटमध्ये सुधारणा झाली आहे. कारण कधी कधी असं वाटायचं की 10-12 स्पर्धांना सुरुवात होते मात्र या परिसरामध्ये आलं तर नक्कीच 8:30 किंवा 8:00 स्पर्धांना सुरुवात होते. एक चांगली बाब शिस्तप्रियता येते. तदनंतर सामना संपल्यानंतर ज्या वेळेला दोन्ही संघाचे खेळाडू समोरासमोर हस्तांदोलन करून सामन्यातून निरोप घेतात एक एक मैत्रीपूर्ण भावनेतून तो सामना खेळाचं ते प्रतीक आहे. बऱ्याचशा गोष्टी क्रिकेटमध्ये आल्यात आणि त्यामुळे नक्कीच क्रिकेटचा दर्जा हा उंचावला आहे. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी वार्कवर गोलंदाज येतोय बंटी भंडारे. सामना करेल फलंदाज भावेश पाटील. मूर्ती लहान मात्र कीर्तीनं तो किती महान आहे तो खेळातून सादर करेल बंटी. शॉर्ट डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा धाडसी प्रयत्न. धाडसाला नक्कीच यशाची साथ आणि या दोन धावा पूर्ण. दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 वर. 17 चेंडू 23 धावांची गरज. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. जसा चेंडू कमी होईल तसं धावांचं समीकरण देखील कधी वाढेल कधी कमी होईल. नक्कीच या परिसरामध्ये खूप आनंद येतो समालोचन करण्यासाठी कारण या परिसरामधील क्रीडा संघ खूप
शिस्तबद्ध पद्धतीनं खेळत आहेत, चांगल्या खेळाडूंना खेळमेळीच्या वातावरणामध्ये ते स्पर्धा संपन्न होतात. बंटी भंडारे पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण. ज्या पद्धतीनं ऑपस्टिकच्या थोडस बाहेर चेंडू यॉर्क हाताळला, फलंदाजानं ओळखलं होतं की याला नक्कीच सुरक्षितरित्या खेळणं योग्य ठरेल आणि त्याच पद्धतीनं तो खेळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. इथे मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष झेलचीच्या स्वरूपात यश मिळतंय बंटी भंडारीला. फौजदार आपण ही स्पर्धा पाहतोय, गावदे क्रिकेट संघ खार्डी आयोजित हे 21वं पर्व, 21 पुष्पा या स्पर्धेचं, खार्डी चषक 2019. सहायोजक आदरणीय श्री दिनेश हिरामन पाटील साहेब, नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्पॉन्सर केलेलं हे ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचं खास आकर्षण जर पाहिलं, एक आकर्षक स्पोर्ट्स बाईक, त्याचप्रमाणे दोन स्पोर्ट्स सायकल, आणि आपण पाहिलं तर रुपेरी रजत चांदीच्या अशा आकर्षक पहिल्याच टेनिस विश्वामध्ये आलेल्या या ट्रॉफीज. शॉर्ट डिलिव्हरी, शॉर्ट ऑन पूल, मात्र अनसक्सेसफुल. बॅक टू बॅक दुसरा धक्का, तू चल मैं आया. तर नक्कीच उंबारली संघाचं इथे मात्र प्रभुत्व निर्माण झालं होतं. मात्र या तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा हेदुटणे असंघ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, या संघामध्ये कमबॅक करण्यासाठी नक्कीच हे बहुमूल्य योगदान देतोय बंटी भंडारीच्या स्वरूपात. ऑन हॅट्रिक बंटी, फोल्टो चेंडू, चेंडूला इथे मात्र स्वंग केलं जात आहे. अप्रतिम प्रयत्न, मोमेंट ऑफ द डे, या स्पर्धेतील अतिशय मौल्यवान क्षण. त्या सहा धावा नाही आहे, ही स्पर्धा जणू वाचवली आहे त्या क्षेत्ररक्षकानं. नक्कीच हा सामना इथे नक्कीच आयोजकांशी आपण चर्चा करावी की काय आहे ते. कारण कुठल्याही प्रकारचा वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारची शंका निर्माण होऊ नये कुठल्याही खेळाडूला, कुठल्याही संघाला याचा फटका बसू नये, हा आयोजकांचा मूळ एक चांगला प्रामाणिक हेतू. नक्कीच आयोजक आम्हाला कळवतील एकंदरीत नगीस. स्वतः सहायोजक दिनेश पाटील साहेब आमच्या टेक्निकल रूम मध्ये जाताना अतिशय निर्णायक क्षण होता. कारण नक्कीच ज्यानी ज्या खेळाडूचं नाव युवराज सिंग हे लेदर क्रिकेटमध्ये आपलं युवराज पद सिद्ध केलं, तर नक्की क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नक्कीच जी गरुड झेप, उंच झेप घेतली होती आणि ती षटकाराला वाचवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामार्फत झाला होता तो सार्थक आहे का, यशस्वी आहे का, याची पडताळणी, याचं निरीक्षण आमच्या टेक्निकल रूममध्ये स्वतः आयोजक आणि पंच इथे गेलेले आहेत. मात्र हा जर षटकार वाचला गेला असेल तर नक्कीच आजच्या दिवसातील अविस्मरणीय क्षण म्हणून त्याची नोंद होईल. कारण आपण जर पाहिलं तर जॉन्टी रोड्स हा एकमेव खेळाडू आहे ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाच्या आधारे मॅन ऑफ द मॅच हा किताब क्षेत्ररक्षणामध्ये पहिल्यांदा प्राप्त केला होता. आपण बॉलरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेताना पाहतो, फलंदाजांना घेताना पाहतो, मात्र जॉन्टी रोड्स हा एकमेव खेळाडू आहे ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार क्षेत्ररक्षणाच्या आधारे
त्याच्या धाडसाच्या आधारे, त्याच्या कर्तृत्वाच्या आधारे प्राप्त केला होता. टेनिस क्रिकेटमध्ये देखील असा दिवस येईल की नक्कीच आयोजकांप्रमाणेच आमच्या सर्व टेक्निकल टीमला विचार करावा लागेल की क्षेत्ररक्षकाला देखील तो तसा पुरस्कार द्यावा. नक्कीच सहायोजक दिनेश पाटील साहेब आणि आमचे सहायोजक श्याम दातीलकर सर हे देखील उपस्थित, कारण क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान या खार्डी संघाला, बऱ्याच वर्षांचं योगदान, ऑलराऊंडर भूमिका आणि आता मात्र उत्कृष्ट गोलंदाज या भूमिकेत खार्डी संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत श्यामजी दातीलकर सर. नक्कीच पंचांपर्यंत निर्णय नक्कीच आमचे सहआयोजक आणि टेक्निकल टीम पोहोचवताना. आणि इथे मात्र पंच दर्शवतात की हा षटकार साहसी फटका, मात्र साहसी प्रयत्न युवराजसाठी. युवराजसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांनी जो प्रयत्न केला तो खूप कौतुकास्पद होता. या सहा धावानं आपण पाहतोय धावफळकाला वेग मिळतोय, मजबूती मिळते, धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 37 वर. 37 धावा धावफळकावर. प्रयत्न कौतुकास्पद होता, प्रयत्न प्रेरणादायी होता, त्याची गुणवत्ता त्यांनी दाखवली होती. पुढचा चेंडू सुरे, एक चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा परतावं लागेल या खेळाडूला. झेलचीच्या स्वरूपात, कॉइन बियाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. मात्र प्रेक्षकांची त्याच पद्धतीनं नक्कीच दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची इथे मात्र उत्कंठा वाढली जाते, कारण जे प्रत्यक्ष मैदानात घडतंय त्याच्यामुळे नक्कीच थोडंसं घडतंय बिघडतंय असं चित्र स्पष्ट होतंय. एकंदरीत आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि धावांची आवश्यकता असेल ती 17 असं समीकरण, 12-17 असं समीकरण आहे. कारण धावफळकावर धावा जर आपण पाहिल्या तर 37 धावा 12-17 समीकरण. पहिल्या दोन षटकामध्ये जर पाहिलं तर प्रभावी फलंदाजीनं प्रेरित केलं होतं. फलंदाज सचिन भोईर असेल, त्यानंतर फलंदाज कुमार असेल किंवा भावेश पाटील असेल. आता मात्र संपूर्ण जबाबदारी इथे मात्र फलंदाज देवा आणि मेघनाथ भोईर यांच्यावर अवलंबून. डेव्हिड बूंड किंवा रणतुंगा, इमजमाम उलहक अशा आपण खेळाडूंना या शरीर रचनेनं खेळताना आपण पाहिलं. आता मात्र देवा मैदानाच्या आत, अक्षय भंडारे पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक आतरण्यासाठी गोलंदाजी मार्कवर, मोर्चे बांधणीवर लावलं जातंय. निर्णायक षटक असेल, कारण डेथ ओव्हरला प्रारंभ झालाय हे चौथं षटक. कृपया क्रीडा रसिकांनी या पडद्यावर पाय ठेवू नका. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन रिझनला मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळतोय. एक धाव मिळते, 1000 समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावीने धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. चेंडूपेक्षा फक्त 5 धावा ह्या जास्त आहेत, मात्र नक्कीच या 11 चेंडूमध्ये दडलंय काय, एक गोड गुपित कोणाच्या बाजूनं, हे दुटणे असंघाच्या की उंभारली संघाच्या बाजूनं. दोन्ही क्रीडा, दोन्ही संघाचे जे पाठीराखे आहेत, क्रीडा चाहते आहेत, नक्कीच आपल्या संघासाठी थोडेसे धावा करत असतील. देवा माझ्या संघाला विजयाची नक्कीच ही गुरुकिल्ली, ही यशस्वी किल्ली प्राप्त होऊ दे. अक्षय षटकातील पुढचा चेंडू, शॉर्ट डिलिव्हरी, व्ही शेप मध्ये खेळतोय, साइड स्क्रीनच्या समोर चेंडू मार्गस्थ होताना. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न. देवा नक्कीच धावेसाठी नक्कीच वेगानं धावतोय, आपण त्याची शरीर रचना आपण पाहू नका, त्याचा खेळ पहा. खूप प्रेरणादायी खेळ तो करतोय आणि या दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 40 वर. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती 14. एखादा मोठा फटका नक्कीच या सामन्याचं स्वरूप, चित्र थोडंसं वेगळं दाखवू शकेल क्रीडा जगताला. अक्षय भंडारे, सामना करेल फलंदाज मेघनाथ.
इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, मात्र डाव्या यष्ट्यांच्या किंचितसा बाहेर हा चेंडू हाताळतोय अक्षय भंडारी मार्फत. पंच मनोज गुप्ता सरांमार्फत हा चेंडू स्वैर वाईड असल्याची खूण आमचे गुणसंख्या लेखक अशोकजी पाटील यांच्यापर्यंत पोहोचवताना, 10 चेंडू 13 धावांची गरज. प्रत्येक क्षणाला उत्कंठा आणि प्रत्येक क्षणाला एक वेगळं विलोभनीय चित्र इथे स्पष्ट होताना, कारण आता चेंडू शिल्लक आहे ती 10 आणि धावांची आवश्यकता आहे ती उंबारली संघाला विजयासाठी फक्त आणि फक्त 13. अक्षय सामना करेल मेघनाथ, राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र चकित केलं जात आहे, संभ्रमात केलं जात आहे की ज्या पद्धतीने उजव्या यष्ट्यांच्या बाहेर येऊन खेळण्याचा मानस मनोदय व्यक्त केला होता फलंदाज मेघनाथनं, ते ओळखलं होतं आणि त्या अनुषंगानं चेंडूची गती, चेंडूचं नियंत्रण आणि योग्य टप्प्यावर चेंडूची हाताळणी या तिन्ही गोष्टींचा मिलाप आपण पाहतोय गोलंदाज अक्षय भंडारी मार्फत. 9 चेंडू 13 धावा, 9-13 असं समीकरण. अक्षय कधी डॉट चेंडू तर कधी धावा, नाट्यमयी क्रिकेट घडतंय. इथे मात्र विषप मध्ये खेळतोय, लॉंग ऑन क्षेत्राच्या जवळ समीप हा झेल टिपला जातोय मेघनाथच्या खेळीचा अंत, विकेटचं पतन. जर पाहिले तर साही फलंदाज हे झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. आता मात्र ही सत्व परीक्षा असेल फलंदाजांची, कारण संकट मोचन ही भूमिका आता मात्र या दोन फलंदाजांमधील एका फलंदाजाला अदा करावी लागेल उंबारलीच्या बाजूनं. तर नक्कीच एक जादुई गोलंदाज, मॅजिकल बॉलर म्हणून भूमिका अदा करावी लागेल अक्षय किंवा त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजाला. पाहायचंय काय दडलंय रहस्यमय विलोभनीय नाट्यमय क्रिकेट या सामन्यामध्ये. क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत या पहिल्या दिवसानं. नक्कीच मी 12 संघांना खूप खूप धन्यवाद देईन, त्यांची गुणवत्ता त्यांचा दर्जा या खेळातून सादर करताना क्रीडा रसिकांची जी मनं जिंकलीत त्याबद्दल. श्याम भोईर इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज, श्याम आणि देवा ही जोडी, मात्र स्ट्राईकला असेल तो देवा. अक्षय षटकातील पुढचा चेंडू, इथे मात्र एका टेक्निकल पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळतंय, मात्र देवा दुसरी धाव घेण्याच्या आकांतानं धावतोय, मात्र धावचीच्या स्वरूपात त्याला परतावं लागेल. हा 7वा फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. आपण बरेचसे सामने बऱ्याचशा स्पर्धा अशा पाहिल्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासंघामार्फत बरेचसे असे गोलंदाज असतात की ज्या शेवटच्या क्षणाला काही ठराविक धावा शिल्लक असताना एक संकट मोचन ही भूमिका अदा करत असतात. तशाच पद्धतीनं या निर्णायक अवस्थेमध्ये उंबारली संघासाठी संकट मोचन तारणहार म्हणून भूमिका कोण अदा करेल हा प्रश्न तमाम क्रीडा रसिकांना भेडसावतोय. सोमनाथ भोईर इथे मात्र 9व्या क्रमांकावर मैदानाच्या आत, श्याम भोईर स्ट्राईकला, अक्षय भंडारी षटकातील अंतिम चेंडू हाताळण्यासाठी. 7 चेंडू 12 धावा, 7-12 समीकरण. शेतकऱ्यांना 7-12 महत्व माहिती आहे, मात्र या क्षणाला उंबारीला 7-12 महत्व माहिती आहे की हेदुटने असंघाला माहिती आहे काय दणलं या 7 चेंडूमध्ये. नक्कीच हृदयाचे ठोके हे क्रीडा रसिकांचे वाढलेत, मात्र श्वान पथक त्या हृदयांच्या ठोक्यांचा अंदाज घेण्यासाठी ते दाखल. अक्षय षटकातील अंतिम चेंडू श्यामसाठी, इथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय, स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडतोय, फक्त एकच धाव आणि एका धावीने आपण पाहतोय 10 फलकावर धावा नमूद होत आहेत, त्या एकंदरीत 42-43 धावा. आता चेंडू शिल्लक असतील ते 6 धावांची आवश्यकता असेल ते 11. 6 चेंडूमध्ये दडलंय काय, उंबारली संघ विजयाच्या समीप जाईल
की हे दुटणे असंघ्य नगेच त्यांना रोखण्यात यश संपादित करेल. धावा चेस करणं इथे मात्र अनिवार्य बंधनकारक कंपल्सरी असेल विजयाच्या दृष्टिकोनातून फलंदाजी करणाऱ्या उंबार्ली संघाला. कारण आपण जर पाहिलं तर हेदुटणे असंघ ज्या वेळेला खेळत होता त्यांचे फक्त 3 फलंदाज बाद झाले होते आणि इथे आपण जर पाहिलं तर जवळपास 7 फलंदाज बाद होत आहेत ते उंबार्ली संघाचे. पहिली विकेटची लाईफलाईन ही ग्राह्य धरण्यात येते. जर विकेट समान असतील तर नक्कीच टॉस नाणेफेकीची लाईफलाईन इथे ग्राह्य धरली जाईल आणि जर विकेटची लाईफलाईन संपुष्टात आली असेल तर नक्कीच धावा चेस करणं फलंदाजी करण्यासाठी संघासाठी कंपल्सरी असेल. 6 चेंडू 11 धावा. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय सूर्यदेव अस्ताला जाण्याच्या मार्गावर. मात्र या स्पर्धेतून नक्कीच कोण पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कोण आजच्या सायंकाळी या स्पर्धेतून निरोप घेईल काय दडलं या 6 चेंडूमध्ये. गोलंदाजच्या भूमिकेत सचिन पाटील, सामना करेल फलंदाज श्याम भोईर. 6 चेंडू 11 धावा. टाळ्यांचा गजर कडकडाट होतोय इथे. मात्र हेदुटणे असंघासाठी त्यांच्या पाठीराख्याकडून, मात्र उंबार्ली संघाचे जे क्रीडा रसिक पाठीराखे असतील त्यांच्याकडून देखील उंबार्ली संघाला प्रेरणा मिळणं गरजेचं. अंतिम षटक सचिन मार्गस्थ होताना क्षेत्ररक्षणाचं जाळं थोडंसं अभेद्य करताना हे चक्रव्यूह रचलं जातंय. या 8व्या जोडीसाठी 7 फलंदाज बाद झालेले आहेत ते उंबार्ली संघाचे. सचिन मार्गस्थ होताना श्यामसाठी राईट ओवर द विकेट. पहिला चेंडू हेलिकॉप्टर शॉट, बचावात्मक पद्धतीने खेळतोय चेंडूला. मिडॉन मधून डीप मध्ये एकदा मिळते दुसरी घेण्याचा प्रयत्न, धावचीच्या स्वरूपात बाद, आणखीन एक धक्का. नक्कीच युट्यूबवर ही स्पर्धा चर्चेचा भाग ठरणार आहे. कारण ज्या पद्धतीनं क्रीडा रसिक या स्पर्धेला युट्यूबवर पाहत आहेत, प्रत्यक्ष येऊन पाहत आहेत, नक्कीच 6 दिवसामध्ये हा आकडा काही लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे. कारण या स्पर्धेची लोकप्रियता एवढी आहे की रतन बुवा ट्रॉफी नंतर या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि ज्या पद्धतीनं आयोजन नियोजन आणि संघांची ज्या पद्धतीनं निवड केली जाते ती खूप नक्कीच कौतुकास्पद. 5 चेंडू 10 धावांची गरज. लोअर फुटा चेंडू, चेंडूला इथे मात्र ड्राईव्ह केलं जात आहे ऑन ड्राईव्ह. एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी मात्र सुदैव दैव बलवत्तर ही शेवटची जोडी असताना अशा प्रकारची रिस्क घेणं. ही आपण जर पाहिली तर 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. मात्र 11वा खेळाडू नक्कीच कशा पद्धतीचा असेल हा आपण संभ्रम किंवा थोडासा डाऊटफुल प्रश्न विचारू शकता. मात्र या 2 धावा आणि या 2 धावणी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 46वर. 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 4. प्रति चेंडू मागे 2 धावा असं समीकरण, असं सूत्र इथे मात्र येत आहे. 4 चेंडू 8 धावा. काय दडलंय या 4 चेंडूमध्ये? एखादा मोठा फटका नक्कीच पुनरागमन करेल ते उंबार्ली संघाचं, तर एखादा ब्रेक थ्रू किंवा डॉट चेंडू आणखीन दबाव टाकेल तो फलंदाजी करणाऱ्या उंबार्ली संघावर. पाहिजे काय दडलंय या 4 चेंडूमध्ये? हा सामना रंगतदार होतोय, रोमहर्षक होतोय, उत्साहवर्धक होतोय. फुलटो चेंडू स्लॉग स्वीप केलं जातोय, मात्र हा झेल सुटतोय. आयुष्यमान भावाचा शुभाशीर्वाद, जीवदान मिळतंय. दैव तारी त्याला कोण मारी असं म्हटलं होतं. 2 वेळा लाईफलाईनची 7 इथे मात्र मिळते या खेळाडूला. 3 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र जे क्रीडारसिक बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते टाचांवर उभे आहेत. कारण असा क्षण आलेला आहे
कारण तीन चेंडू सहा धावा, काय दडलंय, कुणाचं घडतंय कुणाचं बिघडतंय. अतिशय रंगतदार स्पर्धा, अतिशय नक्कीच क्रीडा रसिकांच्या मनात घर करणारी स्पर्धा. अशीच एक स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये 8 जानेवारी पासून सुरू होणार आहे कासार उडवली या मैदानावर. रणजित चषक हे 6वं पर्व आहे या स्पर्धेचं. प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं 1,50,000 रुपये असं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 75,000 आहे. या स्पर्धेला देखील आवर्जून भेट द्या. तीन चेंडू सहा धावा, जो जीता वही सिकंदर. शॉर्ट डिलिव्हरी, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव घेण्यात यश मिळतंय. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय. निर्णय थोडासा चुकला जातोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. नक्कीच काळजाचे ठोके चुकवणारा तो क्षण. असं वाटलं होतं की त्याचा साथीदार भास्कर पाटील स्ट्राईक एंडला थांबेल, मात्र श्याम याचा कॉल व्यवस्थित लक्षात न घेता भास्कर देखील धावत सुटला. श्यामला येऊ न देता नक्कीच दोन्ही खेळाडू आपण पाहिलं धाव घेण्याच्या आकांतानं पुढे जात राहिले. 2 चेंडू 5 धावांची गरज, 49 धावा धावपळ खबर. धावा चेस करणं कंपल्सरी. 2-5 शेवटची विकेट, अंतिम जोडी मैदानात. 2 चेंडू 5 धावा. आता मात्र फलंदाजाला एक मॅजिकल खेळी करावी लागेल. असं वाटलं होतं की श्यामच्या स्वरूपात एक संकट मोचन, एक तारणहार मैदानात उभा आहे तो उंबारली संघाचा. मात्र समीकरण थोडस बिघडलं, जे घडायला न पाहिजे ते घडलं आणि श्याम भोईरच्या खेळीचा अंत. 2 चेंडू 5 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते लेगबाईच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज. सट्टाबाजार तेजीमध्ये एका चेंडूमध्ये दडले काय पहा. एका चेंडूमध्ये जर 4 धावा आल्या तर नक्कीच अमुक अमुक अमुक. एका चेंडूवर जर डॉट गेला तर अमुक 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 असं करू शकता. निर्णय क्षण आहे. क्रीडा रसिकांची नक्कीच वाहवा आणि प्रेम लाभलेली स्पर्धा. 21वं पर्व या स्पर्धेचं. का लोकप्रियतेच्या शिखरावर या स्पर्धेचं नाव घेतलं होतं तर याच कारणासाठी. कुणीही आज जाऊ नका, सामना कुठल्याही क्षणाला जाऊ शकतो, कुठल्याही निर्णय अवस्थेमध्ये जाऊ शकतो. मात्र जोरदार टाळणी आपण या शेवटच्या चेंडूला शुभेच्छा देऊया. जो जीता वही सिकंदर. 1 चेंडू 4 धावा. संकट मोचन असेल का सचिन पाटील की फलंदाज भास्कर पाटील. इथे मात्र मोठा फटका, झेलच्या स्वरूपात कणवट आणि अशा पद्धतीनं रोमहर्षक विजय संपादन करताना हे दुटणे असंग. अभिनंदन हे दुटणे असंग, मात्र कौतुक आणि विशेष आभार ते उंबारली संघाचं. अगदीच हे दूटने गावानं आज आपलं त्यांचं अधिराज्य या मैदानावर गाजवलं, त्याबद्दल दोन्ही संघांचं विशेष कौतुक. आदरणीय आयोजक श्री दिनेश हिरामन पाटील साहेब आणि आदरणीय हेमंत म्हात्रे साहेब यांनी मला जी संधी दिली आजच्या दिवशी समालोचन करण्याची त्याबद्दल